गत वर्षाच्या मार्च महिन्यातच मुदत संपल्यानंतर अद्यापही निवडणुका न झाल्याने महापालिकेत लोकप्रतिनिधींची समिती अस्तित्वात नाही यंदा प्रशासकीय राजवटीत प्रशासनाकडूनच अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे यामुळे महापालिकेच्या लेखा विभागाकडून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा अंदाजपत्रक सादरीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे पर्यंत जमा खर्चाचा ताळेबंद अर्थसंकल्प सादर होणार आहे महापालिका आयुक्त अध्यक्ष असलेल्या प्रशासकीय उपसमितीत शिक्कामोर्तब होणार आहे महापालिकेत भाजपची सत्ता असताना समितीचा कार्यकाळ संपुष्टात आला त्यामुळे राज्यातील अनेक महानगरपालिका नगरपालिकेत तातडीने प्रशासकांचे नेमणूक करण्यात आली तेव्हापासून आतापर्यंत निवडणुका लागलेल्या नाहीत ओबीसी आरक्षणामुळे सातत्याने निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अजूनही पाहिजे तो डेटा मिळालेला नाही मध्यंतरी निवडणुका लागल्या तर राज्यात सत्तांतर आले आता तीन व चार सदस्यांच्या प्रभागांवर घोडे अडलेले आहे त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सोलापूर महानगरपालिकेत देखील प्रशासकीय राजवट आहे दरम्यान या लेखा विभागाने महापालिकेतील सर्व विभागातून जमा खर्चाचा ताळेबंद हिशोब मागितला आहे हा हिशोब आल्यानंतर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक ठेवण्यात येईल त्यानंतर त्यात दुरुस्ती होऊन आयुक्त अध्यक्ष असलेल्या प्रशासकीय उपसमितीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे अंदाजपत्रकात दुरुस्ती आणि बदल करण्याचे सर्वस्वी अधिकार महापालिकेच्या प्रशासकांनाच आहेत त्यामुळे या बजेटला विशेष महत्व प्राप्त झाले आहे फेब्रुवारी पर्यंत जमा खर्चाचा ताळेबंद अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि यानंतर घेण्यात येणार आहे महापालिका मालमत्ता कर वसुली युद्ध पातळीवर सुरू आहे या वसुलीचा संपूर्ण लेखाजोखा व इतर उत्पन्नाची सविस्तर माहिती व पुढील वसुलीचे उद्दिष्ट ठरवून हा अंदाजपत्रक तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले लोकप्रतिनिधींची समिती असताना सर्वप्रथम अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर नेले जाते त्यानंतर सर्वसाधारण सभेची मान्यता मिळवली जाते मात्र यंदा स्थायी समिती आणि महापालिका सभा या दोन्हीही लोकप्रतिनिधींच्या समित्या नसल्याने प्रशासक आणि आयुक्त मान्यता देणार आहेत